कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या मार्केट यार्ड इथल्या माल धक्क्यावर सिमेंटची पोती उतरत असताना रेल्वे बोगी उलटली. आज दुपारी 12:00 सुमाराला झालेल्या या अपघातात 6 हमाल जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मार्केट यार्ड इथल्या माल धक्क्यावर रविवारी मध्यरात्री सिमेंटची पोती घेऊन एक रेल्वे मालगाडी येऊन थांबली होती. आज सकाळी 10 कर्मचारी रेल्वे बोगीतील सिमेंटची पोती उतरवत होते. या बोगीत जवळपास 1300 सिमेंटची पोती होती. त्यातील एका बाजूची पोती उतरून झाली होती तर दुसऱ्या बाजूची पोती उतरत असताना अचानक बोगी पलटी झाली. बोगी पलटी झाल्याचा आवाज आल्यानंतर इतर हमाल पळत आले आणि आरडाओरड सुरू झाली. दरम्यान इथल्या काही हमालांनी पलटी झालेल्या बोगीवर चढून आतील हमालांना बाहेर काढलं. मात्र सिमेंटची पोती त्यांच्या अंगावर पडल्यानं ते जखमी झालेत. सुरेश सांडुगडे, सिराज अदाल खान, राजू गेड, सनीउल्ला शेख, सादिक शेख, मुजाहिद्दीन मुजावर अशी जखमी हमालांची नावं आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवल्याचं प्रत्यक्षदर्शी हमाल केशव शेळके यांनी सांगितलं. काम चालू असताना आम्ही शेजापाजारी दुसरे प्रत्येक वॅगनेल 10-10 लोक असतात. 10 लोकांमध्ये 6 लोक वरती चढली होती. 6 लोक वरतून माल देत होते, 4 लोक खाली टाकत होते आणि अचानकच वॅगनी पलटी झाली. पलटी झाल्यानंतर आम्ही साईडला काम करत होतो. आवाज आल्यानंतर आम्ही इथे आलो, आरडाओरड झाला. त्यानंतर आम्ही इथे आलो तर प्रत्येकजण आम्ही सगळे गोळा झाल्यानंतर काय काय लोक आम्ही वॅगनी वरती चढलो. वरती चढल्यानंतर त्यांच्या अंगावरती पोती पडली होती. मग एक जसा भेटल माणूस तसा आम्ही एक एक वरती काढत बाहेर काढला. शेडी लावली, शेडीनं जसा भेटल तसं माणूस बाहेर काढला. 6 जण होती, 6 जणा म्हणजे 6 जणांना जास्त मार लागला आहे. त्याच्यामध्ये 4 जण खाली होते, ते पण त्यांना काढायला गेली त्यावेळी त्यांच्या पण पायांना इकडे तिकडे पोती लागलेले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, करवीरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गवळी, रेल्वे पोलीस निरीक्षक LR यादव, संभाजी काळे, अनिल सरवदे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. दुपारी उशिरापर्यंत घटनास्थळावर बघ्यांची मोठी गर्दी होती.